बेहल्याचा बाजार म्हटलं की प्रत्येकाला आठवते ती खिलार बैल जोडी. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव नवे नवे गाडा शौकीन बैल खरेदीसाठी येत असतात. गाड्यावरची बंदी तूर्तास उठली आहे, त्यामुळे बैलांची मागणी तितकीच वाढली आहे. शेतीसाठी जरी बैलजोडी वापरत नसले तरी गाडा शौकीन अजूनही आपल्या दारासमोर खिलार बैल अगदी प्रेमाने बांधून ठेवतात आणि तितकाच प्रेमाने तो सांभाळतातही. जेव्हापासनं गाड्यावरची बंदी उठली आहे तेव्हापासनं ह्या बैलांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात असणाऱ्या बेल्हे बाजारात अखंड महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शेतकरी आणि बैलगाडा शौकीन या ठिकाणी बैल खरेदीसाठी येत असतात. बैलांच्या किमतीत बैलगाडा शर्यत सुरू झाल्यापासून चांगल्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. नेमकी काय परिस्थिती आहे या बैल बाजारात पाहूयात. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, बेल्हे. नमस्कार. नमस्कार. बेल्हेच्या बाजारात आले? हो, बैल आणले. बैल विकायला आणले? हो, विकायला आणले. आता पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे चारा नाही राहिला. काय गिराईक? गिराईक पण नाही आहे पावसामुळं. त्याच्यामुळे बैल विकायचे पण आता गिराईक सुद्धा नाही. दादा कुठून आले? साकूर मांडवे. बैलाची काय किंमत सांगितली? किंमत काय सांगितली? 60,000. काय मागणी झाली का सकाळपासून? केवढ्याला मागितलं? 30-35,000. 40. केवढ्याला दिला? 52,000 ला. कुठून आले? काटाळवाडा. काटाळवाडा तालुका? पारनेर. शेतीचा बैल का गाड्याचा बैल? शेती. बाबा वासरू केवढ्याला घेतलं? 15,000 रुपये. शेतीसाठी का बैलगाड्यासाठी? 15,000 रुपये किंमत. तुम्ही विकलं का तुम्ही आणले? तुम्ही मालक का? कुठल्या? इगतपुरी. बाजार पाहू नाही का सर? आज बेल्हेच्या बाजारामध्ये बैलांची आवक चांगल्या प्रमाणात झालेली दिसते. झालेली आहे, पण ते गिराईक नाही. कशामुळे गिराईक नाही? अहो, पाऊस नाही, लोकांकडे चारा नाही, त्याच्यामुळे मग लोक म्हणून राहिले बा आता हे नेऊन काय करायचे. त्याच्यामुळे बाजार पण असा पडला ना थोडा. सध्या काय किमती आहेत? किमती गणलो सांगतात मालाच्या दुप्पट सांगतात, पण गिराईक नाही ना घेत. नाही, शेतामध्ये काम करणाऱ्या बैलाची किंमत साधारण बैल घ्यायचं 70-75 जोड बसते. आणखी बैलगाडा? बैलगाड्याचे ते वरतीच जातात, आता ते पण स्टॉप झाले जरा, त्याच्यामुळे नाही घ्यायचं. खप कमी झाला का? खप कमी झाला. पाऊस नसल्यामुळं? पाऊस नसल्यामुळं. आम्हाला
कोणी काय सांगितले यांचं सांगायचं 40,000 एवढं सांगतो तुम्हाला कोण वाईट करतं दाती कसं जुळला विघ्न टाइम बाबा कुठून आले शिन्नर बाबा कुठं शिन्नर शिन्नर काय बैलांची किंमत काय सांगितली 1.5 लाख रुपये काय मागणी झाली का देशी कवड्याला नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार काय चाललंय काय नाही आता बसले बाजारात बैले काय कुठून आले कुरकुटवाडीवरून किती बैल आणली विकायला बैले काय नाही 4 आहेत काय बाजार भाव बाजारच आता रिवर्स झाले बघ थोडं पाऊस पाणी पाऊस पडत नाही म्हणून ना ना पाऊस नाही ना पडत सध्या काय बाजार काय आहेत आता बाजार सगळं फिरत आहेत एवढं टाईट नाही गिराईक मिळत नाही गिराईक नाही मिळत तर बैलगाडी शर्यत चालू झाली बैलगाडी शर्यतीमुळे गोऱ्यांना गिराईक आहे ना नाही कसं म्हणताय पण आता हे बैल आवताच्या बैलला गिराईक शेतीच्या बैलांना गिराईक गिराईक कमी टाइम सोडून देऊ चांगलं आपण बेलेच्या बाजारामध्ये आहोत बेलेच्या बाजारामध्ये बैलांची आवक कमी झालेली आहे आणि पाऊस पडत नसल्यामुळे या बैलांना गिराईक मिळत नाही शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे की पाऊस जर पडला तर बैलांची मागणी वाढेल सध्या गोऱ्यांना मागणी आहे परंतु जे मोठी बैलं आहेत त्या बैलांना गिराईक नाही पाऊस पडला निसर्गाने साथ दिली तर शेतकऱ्याच्या पत्रामध्ये 4 पैसे पडतील आणि शेतकऱ्यांसुद्धा चांगल्या प्रकारची बैलं मिळू शकतात हा बेलेचा बाजार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बाजार आहे ह्या बाजारामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात बैलांची विक्री होत असते कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष अतिशय अडचणीचे गेले आता बैलगाडा शर्यत सुरू झाल्यामुळे कुठेतरी बैलगाडा मालकांना बैलगाडा शेतकऱ्यांना ह्या सगळ्यांना 4 पैसे अधिक मिळू शकतात परंतु पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना ह्या बैल विक्रीच्या माध्यमातून 4 पैसे अधिक मिळतील आणि मशागतीसाठी बैल स्वस्त मिळतील अशीच अपेक्षा सुरेश माने इग्नर टाइम्स बेल्ले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।